ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. व्हीके हायस्कूल पनवेल येथे महाआरोग्य शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. ABN टेक्नॉलॉजी, महामना मालवीय मिशन मुंबई आणि इंटरनॅशनल वैश्य फेडरेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन 25 मे रोजी व्हीके हायस्कूल पनवेल येथे करण्यात आले. वैश्यवाणी आणि सर्वांसाठी पहिल्यांदाच पनवेलमध्ये हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात जवळपास 1000 जणांनी लाभ घेतला. पनवेल, पनवेल ग्रामीण, कळंबोली, खोपोली, खालापूर, पेण, चौक, कर्जत येथून नागरिक मोठ्या प्रमाणात शिबिरासाठी आले होते. डॉक्टर अजय नकाशे, डॉक्टर श्रद्धा नकाशे, डॉक्टर निलेश चांडक, टाटा हॉस्पिटल, आर झुंझुनवाला, HV देसाई आय हॉस्पिटल, सद्गुरू कृपा लॅब आदींनी मेहनत घेऊन शिबिरातील नागरिकांना मोफत सेवा दिली. या महाआरोग्य शिबिरात मोफत कर्करोग चिकित्सा व उपचार, मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप, ECG, मधुमेह, रक्तदाब, स्त्रीरोग आदींची तपासणी करण्यात आली. विशेष करून कर्करोग होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन तज्ज्ञांकडून करण्यात आले. या शिबिरात कर्करोगाबद्दल जनजागृती देखील करण्यात आली. इंटरनॅशनल वैश्य फेडरेशन रायगड, वैश्य सभा मुंबई, पनवेल तालुका वैश्य समाज, वैश्यवाणी एक हात मदतीचा, पनवेल वैश्यवाणी महिला मंडळ यांनी या महाआरोग्य शिबिरासाठी आयोजक म्हणून काम पाहिले. हे महाआरोग्य शिबिर यशस्वी होण्यासाठी सर्वांनीच मेहनत घेतली, त्यामुळेच हे महाआरोग्य शिबिर यशस्वी झाले असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.